आणि यानंतर पुढची बातमी पाहूया. कोरोनाच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातले डॉक्टर आणि पोलीस मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित होत आहेत, त्यामुळे सरकार आता सतर्क झालंय. डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाला तर आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय करायचं याचा आढावा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज घेतला. तर 55 वर्षांवरील पोलिसांना वर्क फ्रॉम होमची सवलत दिली जाते असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय. पाहूया देशमुख आणि वळसे पाटील काय म्हणालेत. डॉक्टरांना जी लागण झालेली आहे त्या आकड्यामध्ये जर कमतरता नाही आली तर ते आव्हानात्मक परिस्थिती निश्चित निर्माण होऊ शकते, पण याची वेळीच आम्ही नोंद घेतली आहे आणि तशा उपाययोजना करण्यास सुरुवात केलेली आहे. यातनं आपण बाहेर पडू असा विश्वास मला आहे. आणि जिथे कुठे आपल्याला हे जे मनुष्यबळ आहे याची कमतरता जर जाणवली तर कंत्राटी पद्धतीनंसुद्धा हे मनुष्यबळ परिपूर्ण करण्याच्या सूचना आणि अधिकार आम्ही अधिष्ठाता स्तरावर दिलेले आहेत. पोलिसांमध्ये जे कोरोना पॉझिटिव्ह समोर आले सर, हिंदी होत आहेत आणि अशातच 55 वर्षावरील जे कर्मचारी आहेत त्यांना देखील वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आले आहेत, काय नेमकं? हो, या पूर्वकाळामध्ये सुद्धा आपण निर्णय घेतलेला होता की जे 55 वर्षाच्या वरचे जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांनी या गोष्टीपासून संरक्षण करण्याच्यासाठी त्यांना वर्क फ्रॉम होमचा आदेश दिलेला आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.